गुड मॉर्निंग, मी मनाली, न्यूज 18 लोकमत मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपण पाहताय नमस्ते महाराष्ट्र आणि आता या क्षणाच्या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडी आपण या बुलेटिन मध्ये पाहणार आहोत. तर सुरुवातीलाच आत्ता एक ब्रेकिंग बातमी येते आणि बातमी आहे पुण्यामध्ये जुना कांदा 120 रुपये प्रति किलो आहे तर आवक घटल्यामुळे कांदा चांगलाच महागलेला आहे. पावसामुळे अनेक ठिकाणी कांद्यांच्या पिकाचं नुकसान झालंय, कांद्याचं पीक नष्ट करण्यात आलंय. दसऱ्यानंतर कांदा अधिक महाग होण्याची शक्यता आहे. तर पुरवठा कमी, मागणी वाढल्यानं कांदा आता चांगलाच महागलेला आहे, त्यामुळे आता ग्राहकांच्या डोळ्यात हा कांदा पाणी आणणार आहे. सुरुवातीला 30, 40, 50, 70, 80 आणि आता 100 आणि कालपासून 120 रुपये किलो झालेले आहे. कारण म्हणजे आत्ता जो पाऊस होतोय, आपण बघतोय सगळ्या महाराष्ट्रामध्ये जोरदार पाऊस चालू आहे, त्यामुळे नवीन कांद्याचं जे उत्पादन आहे ते सगळं पाण्यामध्ये आहे, झोपलेले आहे. म्हणजे थोडक्यात प्रचंड नवीन कांद्याची आवक आता मंदावणारी, त्यामुळे जुन्या कांद्याला बाजार मिळतोय. जुन्या कांद्याचा जो स्टॉक असतो, जे शेतकऱ्यांकडे उपलब्धता असते, ती आता फार कमी प्रमाणात आणि बाजारात कांदा कमी आणि त्याची डिमांड जास्ती, अशा परिस्थितीमुळे त्याचे भाव वाढलेले आहेत. नाही नाही, आत्ता सध्या जे गिराईक 2 किलो 3 किलो कांदे घेतं, ते 1 किलो घेतं, अर्धा किलो घेतो, त्याचा सेल कमी झालेला आहे. कांद्याचे पार दर एवढे गगनाला भिडलेत. सामान्य माणसाने करायचं काय, सामान्य माणसांचे मरणच आहेत ना याच्यामध्ये. नाही, आता जेव्हा आम्ही 5 किलो घेत होते, आता तर पूर्ण 1 किलोवर आले ना, कारण परवडतच नाही ना. 120 रुपये जर कांदे, बटाटे 60 रुपये, तर माणसाने कसं करायचं ना. आणि लॉकडाऊनमध्ये जर एवढी महागाई असेल तर अवघडच आहे. पाऊस पडला म्हणल्यावर शेतकऱ्यांना नुकसान शेतकऱ्यांचं होतं, त्यामुळे जास्त काही बोलू शकत नाही. जर शेतकऱ्यांचा मालच जर खराब झाला म्हणल्यावर तो महाग होणारच. खूप मोठा फरक पडणार. 120 रुपये किलो कांदे म्हणल्यावर नुसतंच कांदे नाही, भाजीपाला पण महाग झाला आहे. बटाटे 30-40 रुपये किलो घेत होता, आता ते 60 रुपये झालेत. म्हणजे कमीत कमी 200 रुपये तर आमच्या रोजच्या खर्चामध्ये वाढ झाली. आणि याविषयी आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. आमचे प्रतिनिधी बब्बू शेख आपल्यासोबत आहेत, थेट आपण बब्बूकडे जाऊयात. बब्बू, गुड मॉर्निंग. खरं तर शहराकडे कांदा महागला आहे, पण आता त्याचा लाभ जो आहे तो शेतकऱ्यालाच मिळतोय की केवळ व्यापाऱ्यांचाच यामध्ये फायदा होतोय, कारण आता ग्राहकांच्या डोळ्यात सुद्धा ह्या कांद्याच्या भावामुळे नक्कीच पाणी येणार आहे. मनाली, खरं तर जो मोठ्या शहरात कांदा इतका महाग का झाला हे काही कळे ना. कारण आजही लासलगाव बाजार समितीत काल जे भाव होते ते किलो, जो चांगला कांद्याचे 3 प्रकार असतात, चांगला, मध्यम आणि थोडासा खराब. तर काल जो चांगला कांदा होता तो 69 रुपये किलो होता, जो मध्यम कांदा होता तो 58 रुपये किलो होता, आणि जो एकदम खालचा कांदा होता तो फक्त 10 रुपये किलो होता. पण मोठ्या शहरात जे 125 रुपये किलो झालेला आता जे आहे लोक बोलत आहे, तर हे शेतकऱ्यांच्या हातात पाहिजे तेवढं पडत नाही आहे. अगोदरच अतिवृष्टीमुळे जे शेतकऱ्यांनी कांदा साठवून ठेवलेला होता चाळीत, तो जवळपास 70-80% खराब झालेला आहे. 20-25% कांदा उरलेला आहे. जो खर्च झालेला आहे पीक काढताना, हा जो भाव मिळतोय याच्यातही शेतकऱ्यांच्या हातात जास्त काही पडत नाही आहे. याच्यात जे मधले आहे, जे व्यापारी आहे किंवा जे दलाल आहे, त्यांचीच चांदी होते आणि ग्राहकांना त्यांचा भुर्दंड भोगावा लागतोय. मात्र जो शेतकरी आहे, जो कांदा पिकवतो, त्याच्या हातात पाहिजे तेवढं काहीच अद्यापही मिळत नाही आहे, असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. मनाली, नक्कीच. त्यामुळे आता बघायचं आहे या कांद्याच्या बाबतीमध्ये, आता कांद्याचे भाव जे एकीकडे वाढत आहेत, आता सरकारकडनं नेमकं काय निर्णय घेतला जातोय या सगळ्यावर आपण लक्ष ठेवून राहणार आहोत. तुर्तास धन्यवाद.